नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी वसंत ऋतू आहे आणि वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा या वसंत ऋतूने निसर्गामध्येच विविध रंगी फुलांची उधळण केलेली असते फुलांनी डवरलेली झाडं आपण बघतो आणि मनोमन सुखावतो फुलं आवडत नाहीत असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कारण निसर्गाने ती दिलेली एक अतिशय सुंदर नाजूक कोमल अशी भेट आहे म्हणजे फुलं हा प्रत्येकाला म्हणजे अगदी लहान मुलं जरी आपण बघितलं ना पहिल्यांदा चित्र काढतं ते फुलाच इतका त्या फुलाशी आपला जवळचा संबंध असतो आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो पण मग आता ह्या वसंत ऋतूमध्ये सुट्ट्याही असतात मुलांना पालकांना प्रश्न असतो की या सुट्ट्यांमध्ये बाहेर जे रणरणतं ऊन आहे त्याच्यामध्ये न जाता घरातल्या घरात एखादा छंद जोपासला तर मुलांनाच का पण वयोवृद्धांना घरातल्या मोठ्यांना गृहिणी बायकांना किंवा एखादीच्या हातात कला गुण असतील देखील काहीतरी घरातल्या घरात एखादा छंद जोपासावा वाटतो मग अशा या ऋतूमध्ये जर या निसर्गाने बहाल केलेल्या अतिशय सुंदर भेट वस्तू जी आपल्याला बहाल केलेली आहे त्या फुलांचाच जर छंद जोपासला तर म्हणजे अर्थात आपण जर कृत्रिम फुलं करण्याचा घरातल्या घरात बनवण्याचा जर प्रयत्न करून बघितला तर काय हरकत आहे मला माहिती आहे मंडळी ही आ, कला ही अंगभूत कला आहे खरं ती शिकून किती येईल हा एक वादाचा मुद्दा आहेच पण तरी देखील प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे असाच प्रयत्न आज आपल्याला करून बघायचा आहे थोडक्यात आजचा विषय काय आहे तो बघा विषय असा आहे सुट्टीमधील छंद कृत्रिम फुले बनवण्याची कला मी खरंतर म्हणतीये कृत्रिम फुलं बनवण्याची कला पण जेव्हा तुम्हाला मी ही फुलं दाखवणार खर -हुब आहे ना त्यावेळेस तुम्हाला खरोखर वाटणार नाहीत की ही फुलं कृत्रिम आहेत इतकी ती हुबेहूब आणि खरी आहेत आणि ती कला ज्यांच्या हाती आहे ज्यांना ती अवगत आहे अशा ज्या आहेत त्या आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत वासंती केशव आपटे यांचं मी सर्वात प्रथम स्वागत करते मॅम तुमचं मी मॅम म्हणणार नाही मी ने, आई म्हणते तुम्हाला आई तुमचं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी स्वागत करते आईंबद्दल काय सांगू चाळीसाव्या वर्षी फुलं बनवण्याचा छंद त्यांनी सुरुवात केली त्याची आणि आज त्या शहात्तर वर्षाच्या आहेत खरं त्यांचं वय सांगायला नको कारण ज्या पद्धतीने त्यांची त्यांनी कला जोपासलेली आहे ना त्यात वय हा कुठे भागच येत नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यांची कला जोपासलेली आहे तर त्यांच्याविषयी खरं तर परिचय सांगताना मला एकानी त्यांच्यावर खूप छान कविता लिहिलेली आहे ती कविताच वाचून दाखवाविषयी वाटते सुरुवातीला ती कविता अशी आहे की बागेतल्या फुलांनी ठरवलं आपण सारे खेळ खेळू लपाछपी खेळता खेळता एकमेकांना शोधून काढू घरातली कागदी फुलं हळूच त्यांच्यात मिसळली लपाछपीच्या खेळात सारी रंगून गेली खेळता खेळता खोटी फुलं झाडावर लपून बसली खऱ्या फुलांना वाटलं आपल्यातलीच आहेत सारी खरी कोणती खोटी कोणती कोणालाच कळलं नाही कागदी फुलं मात्र गालातल्या गालात, गालात हसत होती म्हणजे त्यांची ही फुलं कागदी फुलं बघून खरी कोणती आणि खोटी कोणती हे हो ओळखणं सुद्धा अवघड झालं इतकी हुबेहूब रंगसंगती सगळ्याच गोष्टींचं निसर्गाचं जसंच्या तसं अनुकरण करतात त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊयात हे कशा पद्धतीने त्यांना अवगत झालेलं आहे त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर फोन नंबर असे आहेत या फोन नंबरच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारू शकता फोन नंबर असे आहेत ते बघा दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर शून्य डबल दोन या डी कोडवर आपण संपर्क साधू शकता तेव्हा आता आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आई मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते खरं तर आपण जे काही ज्या पद्धतीने फुलं मला सुरुवातीला दाखवली आहेत ना तर आ, मला इतका तो आनंद झाला आणि तो आपण हळूहळू प्रेक्षकांना देणार आहोत कार्यक्रमाच्या माध्यमातून पण खरोखर ही, ही फुलं तयार करायला तुम्हाला कधी सुरुवात झाली कधी असं वाटलं की आपण अशी कागदी फुलं हुबेहूब तयार करू शकतो त्याची सुरुवात कशी झाली कारण मला ना लहानपणापासूनच खूप आवड होती तर मधल्या काही काळात तसं जमलंच नाही मग ऐंशी एक्क्याऐंशी साली एकदम वाटलं की आपण एक फुल करून बघूया असंच मनात आलं मग पहिल्यांदी ही अशी आबोली करून बघितली मग नंतर ही पांढरं करून बघितलं असं करता करता प्रत्येक फूल निसर्गात आणायचं आणि तशाप्रमाणे करत बसायचं असं करता करता आम्ही पहिले हार सहा हार केले एकदम बर सहा प्रकारचे हार आता नाही येत त्याच्यात तर ते ह्या सगळ्या ह्या मोगऱ्याच्या कळ्या हे प्राजक्ताचं फूल असे मी सगळे सहा प्रकारचे हार पदार्थ आई पुन्हा एकदा दाखवण प्राजक्ताचं फूल किती हुबेहूब तयार केलेलं आहे किती छोट आणि नाच दिसत तर प्राजक्ताचं फूल दिसत ते आधी सहा प्रकारची फुलं करत गेले आणि मग करतच राहिले अखंड करत करत राहिले आणि मग मला असं एकीकडनं कळलं की एक सोला उड म्हणून एक वनस्पती आहे भेंड तर ते असं असतं अच्छा असं भेंड असतं तर त्याची फुलं करतात असं मला माहिती कळली मग महाबळेश्वरहून एक जाधव म्हणून आले होते मुंबईला तर त्यांच्याकडे मी ते गोरेगावला आले होते त्यांच्याकडे मी पारल्याहून रोज एक प्रकारचं फुल करायला जात होते रोज एक प्रकारचं सोलावटची फुलं सहा प्रकारची म्हणजे याच्यापासून फुलं करुल तयार करत बरं ह्याच्यापासून हे असं लाकूड असतं त्याचं हे कापून तयार करायचं बर हे, तर ह्याच्यात ही ह्यातनं असे तुकडे करायचे आणि मग ते तुकडे करून हाँ. ते अगदीच मऊ आहे म्हणजे अगदी मऊ आहे हे भा, भा, हातात घेऊन बघ घेऊन बघ किती हलक आणि सुंदर तर त्याच्यापासून अशा सुरीने मी आधी कापायला शिकवायचे बरं ह्या सुरीने पुष्कळ काप असे पातळ पातळ काप काढायचे आणि त्याच्यापासून असे रोल पातळ काप तयार होतो मग त्याचे रोल हे असे त्याचे गोंडाळायचे ह्याच्यापासून फुलं करायचे हे अगदी कागद हे असं हे आता मला नंतर विकत मिळायला लागलं हे रोल बरं पूर्वी मी हे ह्याच्यापासून कापून फुलं करत होते बरं मग ह्याची बर। माहिती कुठून मिळाली आणि याची फुलं तयार करतात वगैरे असं ते कळालं महाबळेश्वरून जाधव म्हणून होते त्यांचं फुलाचं दुकान होतं ह्या फुलांचं बरं तर मी फुलं करते असं कळल्यामुळे लोकांनी मला सांगितलं की तू फुलं करतीस तर हे एक जण आले तर तू तिथे शिक मग त्यांना भेटायला गेले मी मग ते म्हणले की तुम्ही माझ्याकडे रोज या तुमच्या घरी पाच बायका जमल्या तर मी तिथे येतो पण माझ्या इतकी आवड कुणालाच नव्हती त्यामुळे मग मी रोज जात होते त्यांच्याकडे तर गोरेगाव पार्ल्याहून गोरेगाव जायचं एक फूल हे कापायला शिकायचं आणि एक फुल करून घरी यायचं बाकी मी कुठलेही फुल शिकले हे फक्त सहा प्रकारची फुलं भेंडाची सहा प्रकारची फुलं बर बाकी सर्व मी निसर्गातन फुल आणायचं प्रत्येक फुल आणायचं मोगऱ्याची कळी कशी म्हणली तर किती सुंदर हे आता एवढी दिसेल का नाही माहिती नाही मला अशा दिसतात नाही आपण दाखवूयात ती स्क्रीनवर पण दाखवूयात मला वाटतं त्याचे काही पिक्चर्स पण आपल्याकडे आहेत आपण दाखवूयात आपल्याला वैभव साताऱ्यावरनं प्रश्न विचारतात काय म्हणतात बघूया हॅलो विचारू का हा विचारा प्रश्न विचारा हॅलो मॅडम मी सातारा इथून बोलत आहे सातारा इथून बोलत आहे माझा प्रश्न आहे की माझा प्रश्न आहे की आ, फुले बनवण्यासाठी कोणकोणती कौन सामग्री आवश्यक आहे त्याची एक आम्हाला कृती समजून सांगा नक्कीच वैभव कृती आपल्याला ऐनकडनं बघायची आहेच आणि मटेरियल साधारण काय काय वापरतात तर मला वाटतं आई तुम्ही कागदाचा जास्त वापर करतात पण तरी कुठल्या कुठल्या मटेरियल पासून म्हणजे आता हो हे सोलावूड हो, 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 हो. हो, तर दाखवलं आहे मी पण आता हे टिश्यू पेपर आहे तर हे टिश्यू पासून सुद्धा फुलं करता येतात बरं साधा टिश्यू पेपर आहे तर असा ड्युप्लेक्स म्हणून कागद मिळतो दोन रंग असतात त्याला दोन्हीकडला तर त्याची फुलं सगळ्यात सुंदर होतात डुप्लेक्सची फुलं अशी अच्छा आणि एक काय स्टॉकिंग म्हणतात त्याला बरं हा तर ह्याच्यापासून पण फुलं करता येतात अच्छा आणि आता कृती बघायची तुम्ही आबोलीचं फुल एकदा दाखवतात तुम्ही मला वाटतं एक हो, आवडलेलाही आहे दाखवण्यासाठी आपण दाखवूयात का प्रेक्षकांना हो, कशा हो, पद्धतीने हो, तयार करतात ते हां नक्की दाखवता येईल आणि मग ही कलर जी आहे रंगसंगती हाँ, आहे तर ती अशी निसर्गामध्ये बघून त्या पद्धतीने रंगसंग तसंच करायचं निसर्गा रंग देता कागदात हो हो मी आता आधी पिवळा कागद घेतला आणि त्याला मग हे रंग रंगीत कागद रंगीत पाण्यामध्ये बुडवून हे वाळवलं पूर्ण आणि मग त्याला कापायचं आपण आणि कापून दाखवू का आता मी चालेल तर ही एवढी अशी पट्टी घ्यायची आणि मग त्याला कात्रीने फुलांच्या पाकळ्या काढायच्या बर साधारण तीन पाकळ्या असतात तर एक एक एक, एक पाकळी अशी घ्यायची हे, हे एक एक घ्यायचं बरं आणि मग ते बोटाभोवते असं धरायचं असं धरलं बरं आणि मग हे खालचं जे पिवळं असतं हो त्याला इथे धरून त्याला पिळ द्यायचा की हे आबोलीसारखं फूल तयार झालं अरे वा खूपच छान खूप छान मग ह्याचे मी हार गुंफून गजरे ह्याची मला खूप मागणी येते आबोलीच्या फुलांची असं करताय बरोबर मग आई आता हे ना म्हणजे मला असं कळालंय की तुम्ही मनाने किंवा असं नाही करत समोर फुल आणि त्याच्याकडे बघून करत बरोबर बरोबर ते काय आहे म्हणजे कशामुळे तुम्हाला असं वाटतं की ते समोर फुल समोर थे। फुल ठेवलं की त्यातले जे बारक्या असतात ना बारीक बारीक गोष्टी हो आता हे दाखवू शकते का मी हो दाखवा ना हे आता हे जर धरलं दासवंदच फुल तर हे मी फुल प्रत्यक्ष आणलं त्याच्यावरती हे पाच बारीक लाल हे असतात oh, पराग असतात oh. प्रत्येक जास्वंदीला वरती बारीक तर हे कोणाचं लक्ष जात नाही तर ह्या पांढऱ्या फुलाला हे गुलाबीच पराग असतात oh, oh. छोटे ah. मग त्याला शेडिंग असं असतं किती सुंदर आसा गुलाबी आणि पांढऱ्या रंग बरोबर असं शेडिंग असतं तर ते बघूनच करते किंवा ह्या पाकळीला बारीक बारक्या असतात कात्रे मारलेले असतात ते बघितल्याशिवाय मी करतच नाही कुठलंच फुल अच्छा म्हणजे हुबेहुब तसं हो, फुल हो, बनण्यासाठी सुरुवातीला तसंच फुल समोर ठेव हो, हो, तसं बघून मग तुम्ही करायला करा बरोबर आई लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत कारण आपण हळूहळू दाखवत सगळी बनवलेली मला वाटत नाही समोर एवढा सगळ्या फुलांचा माझ्या समोर ठेवलेली आहेत की ती फुलं प्रत्येक फुल बघून बघून त्या पद्धतीने हुबेहुब करतात लोक जेव्हा बघतात प्रतिक्रिया काय असते लोकांची प्रतिक्रिया तर इतकी अफलातून आहे हा की माझे यजमान योग शिक्षक होते तर ते आपले विजय ते तेंडुलकर आता नाही येते आहेत त्यांच्याकडे योग शिकवायला जायच होते तर तेव्हा मी एक त्यांना काडी भेट दिली गुलाबाच्या फुलांची हो, हो, तर त्यांनी अशी घेत घेतली आणि आपल्या बायकोला सांगितलं अगं ही फुलं जरा पाण्यात ठेव <laughs> तर त्यांना ती अगदी अशी हुबेब खरी वाटली म्हणून तर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली खरंय खरंय आणखीन एकाना मी हे चाफ्याच सोन चाफ्याचं फुल तर एकाना दिलं म्हणजे असंच माझ्या मान्यांनी नेऊन दिलं तर त्यांनी असं घेतलं आणि डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेवून दिलं का तर त्यांना वाटलं की ते खरीच फुल आहे आणि नंतर मग त्या माझ्याकडे विचारलं की कसलं फुल दिलंय त्याला वास नाही काही नाही मग त्यांना सांगायला लागलं की म्हणजे तुम्ही त्याच्यावर जर परफ्यूम वगैरे मारून दिला ना तर खरंच खराच्वात्ता कागदाचं फुल केलेलं आहे अगदी मला वाटतं एका प्रदर्शनाचा तुमचा किस्सा पण फार चांगला आहे म्हणजे तो काय आहे आमच्या प्रेक्षकांशी शेअर करा ना मी ही फुलं करत राहिले आणि मग बरीच लोक माझ्याकडे आजूबाजू सुद्धा बघायला बरं आणि मग त्यांनी सांगितलं की एक महिला संघ पार्लेला महिला संघ शाळा आहे तर तिथे तुम्ही प्रदर्शन आहे मोठं तर तिथे तुम्ही ठेवाल का तर मी ठेवली एक टेबल घेतलं आणि ते ठेवली तर त्याचं उद्घाटक आपल्या अनुराधात पोडवाल होत्या बरं तर त्या आल्या त्यांना इतकी ती फुलं आवडली प्रचंड तर त्यांनी खूप कौतुक केलं त्या फुलांचं आणि त्या म्हणलं की मला शिकायला यायचं तुमच्याकडे तर ह्या ह्या बोलण्याच मला खूप कौतुक वाटलं आणि त्याप्रमाणे त्या एक दिवस आल्या पण होत्या बरं त्यामुळे मला त्यांची खूप आठवण येते नेहमी अगदी अगदी आणि अशा व्यक्तींकडनं दाद मिळणं ही पण एक वेगळीच गोष्ट आहे वेगळा आनंद देणारी गोष्ट आणि तुमचा हा छंद कधी तुमचं पॅशन झालं हे तुम्हालाही मला वाटतं कळलं नाही आहे असं ऐकलंय की फुलं बनवण्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही अगदी बरोबर म्हणजे मला जर पाच मिनिटं जरी वेळ असली मी टीव्ही बघताना सुद्धा ते बघत नाही माझ्या समोर हातात फुलांची तयारी आहे मी फुल करतच बसते पण ऐकायला शब्द येतात आणि काम आपलं फुलांचं करत आई हे समोर ना छोटी छोटी फुलं ठेवलेली आहेत हो, ही खरं निसर्गामध्ये दिसतात पण ही बरं आपण प्रेक्षकांना दाखवूयात का आणि हो, त्याच्याविषयी सांगूयात का की हो, ही इतकी हो, बारीक बारीक आणि नाजूक फुलं हो, बनवणं अवघड आहे खरं आपण हो, हो, मोठं फुल तरी बनवू शकतो हो, पण जे समोर एक मला फुल दिसतंय ते जरा प्रेक्षकांना दाखव आणि सांगा की हा नक्की नक्की हे फुल आता कसलं असेल तर हे घाणेरी म्हणतात हो हो टी म्हणतात तर हे जे मी सगळी फुलं करते तर ह्यातल्या ज्या पाकळ्या बारीक बारीक तुकडे उरतात हो। तर तुकड्यापासून हे फुल बनवले अच्छा म्हणजे वाया जाऊ द्यायचं नाही एक कण हे मी वाया जाऊ देत नाही <laughs> आणि माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थिनी सुद्धा सांगते की तुम्ही टाकू नका एकही तुकडं टाकत आई आपल्याला एक फोन आलेला आहे आधी तो फोन आधी उमा महाजन बोलतात गोरेगाववर ना बोला आता मी जे फुलं बघितले ते खरं खरंच कृत्रिम वाटत नाही अगदी नैसर्गिक फुलं वाटतात आणि hmm. तुमच्या या सौंदर्याच्या तुमच्या तेजावर चेहऱ्यावरच तेजाचं तेजा ते गमक कायम <laughs> सायमेशन फुलांच्याच असतात yeah. त्यामुळेच फुलांचं तेज तुमच्या चेहऱ्यावर आहे हे मला एक वाटलं कौतुक वाटतं तुमचं खूप कौतुक वाटत या वयात सुद्धा आणि ते माझा प्रश्न असा आहे तुमच्या हाताखाली जे विद्यार्थी आहेत शिकतात त्या हे छंदा छंदाबरोबरच आर्थिक स्वावलंबनाकडे जाताना दिसतात का ते तुम्हाला किती बरं वाटतं किती आनंद वाटतं की माझे पोरी माझे विद्यार्थी पैसे सुद्धा कमवतात छंद बरोबरच असं कुठले उदाहरण आहेत का नक्कीच माता खूप चांगले प्रश्न आहेत आणि तुम्ही कौतुक केलं त्याबद्दल धन्यवाद काय सांगता येईल आतापर्यंत माझ्या जवळजवळ साडेसहाशे विद्यार्थिनी झाले तर आता मी मुंबईत असताना मला काही कल्पना नाही आहे मी नंतर मी पुण्यात गेले तर तिथून एक पाच सहा विद्यार्थिनी अशा मला मिळाल्या की माला ऑर्डर यायला लागल्यात आहेत खूप छान मी फुलं करून देते आणि आणि मला फुलं मागितली असं म्हणून मला खूप आनंद आर्थिक खूप फायदा होतं का नाही मला त्यांच्याकडून मला कळत नाही पण त्यांना आनंद मात्र खूप मिळतो एवढं खरं आहे खरंय <laughs> म्हणजे हा छंद जो आहे तो जोपासत असताना मुलींना शिकवत असताना त्यातनं मिळणारा आनंद जो जा आहे पैशापेक्षा खरंय खरंय तो तुमचा दृष्टिकोन आहे तो तुमच्या कलेतन खरं मला दिसत प्रत्येक फुलामधनं दिसतंय आणि मला वाटतं प्रेक्षकांच्या मनामध्ये ना फुल बनवताना तुम्हाला बघण्याची उत्सुकता जास्त दिसतेय आम्हाला तशी डिमांड पण येते लोकांकडनं फोन येतात भेंड्याचं फुल हा प्रकार बनवून दाखवा नाही आम्हाला कशा पद्धतीने बनवून दाखवतो हा आ, हे भेंड मी सांगितलं मग अशी असं असतं हो तर त्याच्यापासून आता हे मिळायला लागलंय कापलेले हो हे अशा प्रकारे मिळतात आता हे चांगलं नाही आहे पण त्याचा असा रोल तयार करायचा सावकाश रोल तयार करायचा आणि त्याला तो पूर्ण घट्ट लागला पाहिजे हे लाकूड जसं घट्ट लागतं हाताला तसं घट्ट रोल लागला पाहिजे आणि त्याला चांगला असं फिरवून घट्ट करायचं एकदम घट्ट करायचं आणि मग त्याला ह्या दोन्ही बाजूला दोरे बांधायला लागतात हे दोरे घट्ट बांधायचे आणि त्याच्यानंतर मग मध्ये काप देऊन त्याची फुलं करायची तर ते मी आता दाखवते तुम्हाला हो, हो, हो। तुम्ही कापून आणलेले आहेत का हे मी तयारी करून आणली तर घट्ट झालेला रोल असा आहे आणि त्याच्यावर आता मी ह्या पाकळ्या काढल्यात अच्छा हे सुरी अशा पाकळ्या काढायच्या हे धरून एक एक सुरीने असं मध्ये धरायचं आणि सावकाशपणे अशा त्याच्यावर पाकळ्या काढायच्यात हे करायला अतिशय शिकायला अवघड आहे पण करायला नंतर अतिशय सोपं फुल आहे तर हे अशा सर्व पाकळ्या काढल्या कि ते कसं दिसतं तर हे मी दुसरं आणलंय काढले कापून आणलेलं कापून आणले तर ह्या सगळ्या पाकळ्या काढल्या अशा दिसल्या बरं तर आता ह्या पाकळ्या एका एक कशा हो तर त्या आता आपल्याला फिरवायच्यात तर फिरवताना काय करायचं हे आपला रोल जसा घट्ट करतो तसाच रोल घट्ट करायचा तर हे रोल घट्ट करत जायचं सावकाश सावकाश अजून घट्ट करायचं अजून घट्ट करायचं म्हणून ह्या पाकळ्या फिरायला लागतात बरं हे बघ आता ह्या पाकळ्या फिरायला लागल्या हो हे जागा सोडायला लागल्या त्याच्या सावकाश सावकाश फिरवत जायचं एकदम सावकाश सगळ्या पाकळ्या फिरल्या हो। की आपल्याला कळेल कशा फिरल्या ते अशा पाकळ्या फिर अरे वा सगळं एक सारखं आहे तर हो। मधला भाग तो असा खालणं ओढून काढायचे तर हा मधला भाग घ्यायचा असा चिमटा लागतो हो। त्याला तर ह्या इथे असं बोट धरून सावकाश मधला भाग धरायचा त्याच्यात सेंटरचा सेंटर पकडायचं हे वर करायचं खालून वर ढकलायचं कि मधला भाग खाली गेला आपण असं करू शकता मधला भाग खाली गेला हो हो। हाँ। 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 आता हे आता हा चिमटा हळूच काढून ठेवला आता त्याला बांधायसाठी हा एक चांभारी दोरा लागतो हे चांभारी, दो, चांभारी दोरा तर चांभारी दोरा घ्यायचा आणि त्याला चांगलं दातात धरावं लागतं ज्यांना दात खोटे आहेत त्यांच्यासाठी जरा अवघड आहे बरं पण गच्च पकडायला लागतं दातात धरायचं आणि आता पहिला जो दोरा, <laughs> दो दोरा बांधलेला आहे तो काढून टाकायचा बरं तर हा दोरा सुद्धा मी टाकत नाही दोरा इथे ओळी ठेवून देते पुढच्या फुलाला तोच दोरा बांधतो <laughs> प्रत्येक दोरा वेगळा घ्यायचं कारण आता मी हे फुल उमलवून दाखवते आता त्याच्या भोवती वेढे द्यायचे दोन वेढे दिले हो। दिसतंय ना आता हे ह्या तोंडातल्या दो, दोरा ओढायचा हा पण दोरा ओढायचा आणि ही जी मागची बाजू आहे ही घट्ट हाताने दाबून धरायची अच्छा हां हां तर आता तुम्हाला फूल उमरलेले दिसेल वाह जादू झाल्यासारखं ते फूल मस्त उमललंय अगदी हे वा आता हे दिलेले वेढे काढून टाकायचे सावकाश तोंडातला दोरा काढायचा नाही दोन वेडे दिले आता हे दोन दोरे आहेत ते सगळे हळूच वर ओढून देते फूल अच्छा हे हाँ हाँ हाँ। आता त्याला ही गाठ मारायची आणि परत ही अशीच गाठ मारायची अशा दोन गाठी मारायच्या हो आता ते गच्च झालं म्हणजे आता गच्च झालं आता सावकाशीने हा मागचा जो भाग आहे हा जास्तीचा जा। तर तो काढून टाकायला लागेल आपल्याला बर हा हा तर तो तो कसं काढणार आता हे हे धरायचं पूर्ण हातात आणि ही सुरी असते अच्छा कापून काढायचं सुरीने अवकाशपणे कापून टाकायचं हे झालं आता ह्याला मग तार लावता येते हो हा तर तार पण आणली आहे मी हा ती खालून तार लावली ताल घालायचं वैशिष्ट्य म्हणजे वरून घालायची बरं मग लावायचं ते मी जरा घेते एक फोन बराच वेळापासून आहे तो जो आधी घेते मंजिरी बोलताय भालेराव मंजिरी भालेराव बोलतायत बघूयात ते काय म्हणतात हॅलो हॅलो मी हा गुप्ता बोलते हां हां मला विचारायचं होतं की ते पांढरी फुलं खूप छान आणि आहलायत खूप नाजूक दिसत आहेत ते पण जेव्हा आपण डिस्प्ले मध्ये ठेवतो तर त्यांच्यावर थोडे म्हणजे धुळीचे कण बसतात तर त्यांच्या म्हणजे ते शुभ्रपणा मेंटेन करण्यासाठी काही ट्रीटमेंट करता येईल का जसं क्लिअर वॉर्निश लावतो आपण दुसरे कापडी फुलांना वगैरे तर त्याबद्दल विचारायचं होतं मला नक्कीच म्हणजे काय सांगता येईल आई धूळ बसून पांढरी फुलं खराब झाली तर आपण काही करू शकतो का धुळीपासून आपण फारसं संरक्षण करता येत नाही थोडीशी ते तार लावले खाली तार येते त्या जरा टिचकी मारली तर धूळ उडते बरोबर आणि आपण ह्याची रंगीत करू शकतो ना हो रंगवून हो तर ते दाखवू का आता चालेल आपण रंगीत फुलं आणलेली पण आहेत रंगीत फुल पण नक्की दाखवत आपण प्रेक्षकांना पण त्याच्या आधी तुम्ही तार लावून आपण तारेला आकडा केलाय बारीकचा तो आता इथं वरून घालायचा वरून धरायचा आणि खालून सावकाशपणे खाली जरा जोर करून खालून घ्यायचा मागून कधी कधी जात नाही बर। तो बरं तर त्याला सरळ सुईने भोग पाडायचं आणि त्यातनं तो आकडा घालायचा आता जात नाही आहे चालेल म्हणजे लक्षात आलं की वरून घालायचं आणि हा आकडा त्याला अडकला पाहिजे बर हाँ। हाँ। नंतर मग त्याला खाली हिरव पट्टी लावता येते फुल आपण बनवू शकतो अगदी खरं आणि याला रंगीत कागदाचाही वापर करू शकतो आपण रंग रंगात या, कागदाच नाही रंगवता येत याला रंगवत रंग पोस्टर कलर नाही कपडे रंगवायचे रंग असतात ना डाय कलर ते बाटलीत तयार करून ठेवायची त्याला अगदी पातळ करायचं पाणी आणि त्याच्यात हे फूल बुडवून काढायचं बरं आणि मग त्याप्रमाणे शेडिंग पण करता येतं तो बरं आई तुम्ही रंगात बुडवायचं म्हणताय तुम्हाला तसं हे पाण्याने स्वच्छ वगैरे होतं का पाण्याने स्वच्छ होतं पण खरं नाही आपण पुन्हा पुन्हा करणं हेच महत्वाचं बरोबर आहे आपण जसं खरं फुलं घेतलं दोन दिवस ठेवलं पाहिजे तसं हे वर्षभर वगैरे सुद्धा छान राहतात खरं त्यामुळे अजून फार अपेक्षा करायची नाही आता ज्या मंजिरींचा फोन आलेला होता की मेंटेनन्सच्या दृष्टीकोनं की काय आपण करू एवढंच काय इतके मेंटेन करून ठेवलेली फुलं का दरवेळी नवीन सारखी नवीनच करायला लागतात कारण मला सारखी मागणी आहे फुलांची खरं माझ्याकडे आजचं फुल उद्याला राहतच नाही कारण अखंड मागणी त्यामुळे माझी आणि फार तर प्लास्टिकच्या वेस्टन घालू शकतो आपण हो, हो प्लास्टिकची हो, हो, प्लास्टिक फुलं तयार केलेली आहेत हो, नाही त्याच्याबद्दलही सांगा हो, मला वाटतं हे हो, दाखवतो दाखवता हो, तुम्ही सांगू शकता की काहीही वाया जाऊ न देता टाकावत अतिशय सुंदर टिकाऊही नाही अतिशय सुंदर वस्तू तयार करता आपण तर ते फुल पण आपण प्रेक्षकांना दाखवूयात हे प्लास्टिक पासून बनवलेलं आहे प्लास्टिक कॅरी बॅग असतात ना हां हां कॅरी बॅग पासून हे फुल केलंय बरं चार पाच फुलं पाच सहा फुलं एकत्र करून त्याचा गुच्छ केलाय कुठल्याही रंगाचे प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या त्याचं फुल करू शकतो आई प्रदर्शनातला एक किस्सा आहे मला वाटतं तुमच्याकडे की तुम्ही प्रदर्शनामध्ये प्रदर्शन तुमचा स्टॉल टाकलेला होता पण लोक तिकडे फिरकत नव्हती का बरं काय काय होत पुण्यात प्रदर्शन होतं कृत्रिम फुलांचं प्रदर्शन असं होतं वरती पाटी लिहिलेली होती आणि पुष्कळ स्टॉल होते असे बरेच माझा पण एक खूप मोठा स्टॉल होता तर भोतांनी बायका यायच्या माझ्याकडे बघायच्याच नाहीत माझ्या फुलांकडे तशाच निघून जायच्या मी दोन चार आणलं म्हणलं एवढ्या बायका बघायला येतात आपल्याकडे बघत का नाही आपल्या फुलाकडे मग तिथं एक दोघीना विचारलं हो ही काय नाही ही काय खरी फुलं आहेत ती काय बघायची असं होत्या मग मी प्रत्येक माझ्या जवळ बरोबर जे होते त्यांना त्यांना बोलवून आणा बघा ही फुलं कशी आहेत तुम्ही हात लावा वास घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की फुलं खोटी नाही खोटी आहेत खरी खरी नाही अरे वाई मला वाटतं मगाशी तुम्ही भेंड्याचं जे पांढरे फुल आपण प्रेक्षकांना दाखवलं त्याला रंग देऊन किती सुंदर प्रेक्षक हो तो दिसतो हा सगळा मोहक भाग आहे तो आता आपण प्रेक्षकांना दाखवूयात एक फोन आलेला आहे तो फोन आधी घेते आणि मग पुढची चर्चा आपण करूयात हॅलो हॅलो हां बोला विशाखा बोलतायत बोला ठाण्यावर बोलताय ठाणे मावशी मी तुझ्या सहाशे विद्यार्थिनीपैकी एक विद्यार्थिनी आहे तुझ्या कला मी पुढे नेऊ शकले नाही पण तू ब्रम्हकम केलं होतंस का आणि झेंडूचं फुल पण करून दाखवलं असतं बरं वाटेल नक्कीच नक्कीच विशाखाजी मला वाटतं झेंडूचं फुल आपल्या समोरच आहे ना आई आपण दाखवूयात का प्रेक्षकांना ते दाखवा जरा प्रेक्षकांना झेंडूचं फुल कशा पद्धतीने बनवलेलं आहे अरे वा खूपच छान आणखी बरीच फुलं आहेत ना आपल्या समोर गोकर्णाचं वगैरे फुल तेही आपण ही गोकर्णाची फुल ग म्हणजे सहसा कोणी करणार हो। नाही पण मला अशी फुलं आवडतात की कुणी करणार नाहीत आणि निसर्गातलं प्रत्येक फुल बघितलं की मला करायचं म होत मी एखादं फुल बघितलं आणि घरी केलं नाही असं मला अस्वस्थ होतं मी केलं नाही तर अरे वा आणि मला वाटतंय भेंड्याच्या फुलामधनं आता आपण टीव्हीवर स्क्रीनवर बघतोय वेगवेगळी फुलं जी आहेत आहे, ती आपण तयार केलेली आहेत आणि ती किती सुंदर खरं आपण घराची सजावट म्हणतो पण एक फुलांचा गुच्छ एखाद्या घराच्या कोपऱ्यामध्ये असला की एकूणच पूर्ण त्या रूमची सगळी लुकच बदलून जातो ना काय आणि तुम्ही अगदी तासन तास बसून पेशन्सनी ही सगळी फुलं करतात त्याबद्दल खरोखर कौतुक वाटतं आई मला की त्याच्यासाठी खरं पेशन्स लागतात लागणारी धडपड आणि मुळात आवड, आवड हा सगळ्यात महत्वाचा भाग नाही का आता तुमच्या एका विद्यार्थिनीने पण आपल्याला फोन केला आणि ब्रह्मकमळाविषयी सांगितलं आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला दाखवायच्याही आहेत प्रेक्षकांना पण फुलं फुलांचा गुच्छ याच्या व्यतिरिक्तही तुम्ही बऱ्याच गोष्टी करता नाही काही त्या कोणत्या कोणत्या आहेत साधारण म्हणजे मी पुण्यात गेल्यानंतर मला एक उर्मिला कुलकर्णी म्हणून व्यक्ती मला भेटल्या आणि त्या म्हणल्या मला वेगळं काहीतरी पाहिजे हो। म्हणजे तुम्ही सांगा तुम्ही सांगाल ते मी दाखवते मग त्याने मला सांगितलं कारल्याचं वेल पाहिजे आपल्याकडे फोटो आहे कारल्याचा वेल्याच्या तर तो दाखवला तर कारल्याचं वेल म्हणजे हा तर म्हणजे मी फक्त आपण बाजारात कारली पाहिलीत बरं मला वाटतं स्क्रीनवर आपण बघू शकतो हो, दाखवता दाको प्रेक्षकांना तर खूप बरं होईल दाखवता येईल तर कारल्याच वेल मी सगळ्या बंगल्यात न हिंडले हा कारल्या चवेल कारण बरोबर त्याची कारली सगळी केलेली आहेत पानं सगळी स्वतः केलेली आहेत तर मी कारली कशी येतात पानं कशी येतात हे प्रत्यक्ष जाऊन बघितलं कारल्यात वेल कारण बाजारात कारली आपण आणू शकतो पण बाकीचं काही बघायला मिळत नाही तर मी बंगल्यात गेले तिथं कारली आलेली तो वेल त्याला फुलं कशी असतात त्याच्यात दिसले तर आपल्याला तण दिसतात बघा वेल गुंडाळ्याला येतात ते तर ते तण केले आणि कारली कशाची केली असतील तर पहिल्यांदा मी एमसिलची केली एमसील म्हणून एक मिळतं चिकटू वगैरे तर ते दोन वस्तू एकत्र करून करतात त्याचं केलं होतं बरं पण मग नंतर असं लक्षात आलं की आपल्याला काही वाहन चालवता येत नाही दरवेळेस उठा रिक्षा करा आणि ते एमसील घेऊन या तर मी एक अशी मनात विचार केला की आपण कणिक का नाही करून बघू घरच्या घरी घरच्या घरी कणिक आणि फेविकॉल अशी केली तर ती पण छान चालली पण ती काय झालं कणकेला थोडे दिवसांनी थोडी बारीक बोर पोरकडी लागली मग मी आयडिया केली त्या कणकेत बोरीक पावडर घातली बरं अजून अजून टिकव मग आता ती करते तर त्याला काहीही होत नाही कणकेत बोरीक पावडर घातली मग फेवरगाळ घालून त्याची कारली केली आणि त्याला इतकी मागणी आहे की बहुतेक आपल्याकडे काय होतं लग्नात नवऱ्या मुलाच्या आईला देतात भेट अशी काहीतरी प्रथा आहे की कारल्याच्या वेळा करून जायचं नाही तुम्ही तर त्याच्यासाठी मागणी असते तर पूर्वीच चांदीचा एवढा वर्षा वेल द्यायचे तर त्याच्या अक्षर त्यांनी सांगितलं की तुम्ही हे द्या मग मोठ्या त्या हॉलमध्ये वगैरे ठेवताय डिमांड वाढायला लागते बरोबर मंजुळा शे आपल्याला फोन करतायत प्रश्न विचारतायत हॅलो म्हणजे नमस्कार सेव्हन्टी प्लस ताईंना बघून इतका उत्साह बघून इतका आनंद वाटतोय आणि त्यांनी आता जी कारल्याची वेल दाखवली ना अतिशय छान आयडिया खरंच खूप सुंदर वाटलं मला आता फक्त त्यांच्याकडनं टीप अशी हवी आहे की ते पेपर नॅपकिनचं पाण्यामध्ये कशा रीतीने बुडवायचं आणि ते कसं परत चिपतायचं कारण ते पेपर नॅपकिन पाण्यात जरा जरी हे झालं की लगेच चिकटत एकमेकांना त्यासाठी जरा टीप द्याल का प्लीज धन्यवाद बर नक्कीच काय सांगू शकतो आई आपण पेपर नॅपकिन पाण्यात घालून चालतच नाही हा अजून पेपर नॅपकिनच पाण्याचं काही तुम्ही जे अबोलीचं फूल केलं बरोबर हा साधा क्रेप आहे क्रेप कागद साधा हाँ, 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 तर तो रंग तयार करायचा डाय कलर लाल आणि त्याच्यामध्ये पाणी तयार करायचं एखाद्या वाटीत म्हणा कशा तरी आणि ह्या कागदाची पूर्ण घडी घालून टाकायची अशी अच्छा घडी घातली की त्या रंगातनं बुडवायचं आणि बुडवून लगेच काढायचं हो काढल्यानंतर ते चांगलं पिळून टाकायचं बर रंग पिळून टाकायचा एकदम आणि असं च असं कागदावर ठेवून द्यायचं चिटकत नाही तो एकमेकांना नाही हे वाळल्यानंतर ते उघडायचं अच्छा कागद नाही द्यायचं नाही दोन दिवस तसाच वाळू द्यायचा आणि मग तो, तो हा पेपर नॅपकिन असून साधा क्रेप कागद आहे क्रेप पेपर आहे क्रेप पेपर मिळतो तसा बरोबर तर ते मग नंतर उघडून त्याचं फुल करता येतं अच्छा अशा पद्धतीने म्हणजे ते लगेचच उघड लगेच लगेच उघडायचं नाही मग फाटूनच जाईल बरोबर अगदी वाळवत ठेवायचं आई फुलां व्यतिरिक्त काय काय आपण करता मला वाटतं समोर मोराचं पीस दिसत आहे मला खुडवत आहे की ते आपण प्रेक्षकांना दाखवूयात का की मी म्हणलं ना मग अशी त्या मागणी करतात वेगळी वेगळी तर त्यांनी मला सांगितलं की मोर कटआउट मिळतं तर मला त्याच्यावर तुम्ही काहीतरी लावून द्या बरं तर मग मी म्हणलं की बाहेर विकत मिळणार सगळंच करतात तर आपलं वैशिष्ट्य काहीतरी पाहिजे हो तर आता मोराचं चित्र येईल का बघूया बर तर एक मोराची मेहरब त्यांना हवी होती करा। हाँ, हाँ। तर मग मी ही मोराची सुद्धा मी रंगून केली कापडी बरं अच्छा थोडं खाली पकडूयात आई आपण प्रेक्षकांना नेहमी असेल तर आता आपल्याकडे मोराची रांगोळी अरे भूया अशा पद्धतीने आपण मोराचं पीस करता मला वाटतं स्क्रीनवर आपण आता बघू शकतो की मोराची रांगोळी म्हणतात रांगोळी टाटप होती रांगोळी रांगोळीला मेहरप म्हणतात त्याला हां ती मागणी होती त्यांची बरं स्क्रीनवर बघता येईल आपल्याला प्रेक्षकांना आपण दाखवू शकतो की कशा पद्धतीने रांगोळी केली आहे ती नक्कीच मग अशा पद्धतीने मोराचं पीस असेल किंवा मोराची रांगोळी असेल आ, मला ता -ता आता आपण स्क्रीनवर बघतो की ताटाच्या भोवती अशा अशी त्यांनी मागणी मागितली होती तर मग मी ते सर्व मोराला कापड लावलं त्याचं पीस त्याला तयार केलं म्हणजे अंगावर जे पंख आहे तो पण लावलाय आणि मोराचं पीस ही सगळी मी मगाशी दाखवल्याप्रमाणे तयार हे कापड आहे कापड त्या रंगाचं कापड आणलं बरं आणि मग मा त्याच्यावर सगळ्या डोळा काढला त्याला तो हे एक... असे बारीक कापलं हो, हो. आणि मग त्याच्यावरती पिसं लावली त्यामुळे ते अतिशय आवडले आणि त्याची पण मागणी मला सुरुवात झाली मला वाटतं डिमांड वाढत असेल काय इथे एक मला सुंदर आणखी बदक हो, दिसतोय तो, हो, तो कशा पद्धतीने त्याचं पण डिमांड आली दाखवत आपण त्याची पण एक रांगोळी आता येईल त्याच्यात ताटाभोवतीच तर त्यांनी मला सांगितलं की मला ताटाभोवती कमळाचं पान पाहिजे कमळाच्या पानाला काय मजा नाही एक नुसतं हिरवं ठेवलं तर मग त्यांची कल्पना माझी करण्याची पद्धत माझी मग मा मी म्हणलं की आपण ताटापोती तळं करूया मग तळ आणल्या तर कमळ पाहिजेत मग कमळ आणल्या बदकं पाहिजेत म्हणून थर्माकोलची अशी बदकं कापली तर ती शीट थर्माकोलचं शीट म्हटलं त्याचं नाही केली थोडं खाली पकडून असं तर थर्माकोलचे असे ठोकळे हे बगळे आले अच्छा आपण स्क्रीनवर आता बघू शकतो की बगळे म्हणजे तशा पद्धतीने तयार केले हे मी ताटाभोवतीसाठी केलेलं ताटा आहे अच्छा मग ठेवायची शिवसेची आहे ती रांगोळी आता येईल आपल्याकडे गमळ आणि बदक अशी आहे तर ते रांगोळी येईल तर त्याच्यावर दाखवूया बर हीच आपण तयार केलेली आहे बरं आई मला वाटतं एक किस्सा ओडिसी नृत्यांगना ज्या आहेत प्रसिद्ध आपल्या त्यांच्याबद्दलचा एक चांगला किस्सा आहे तो सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना मी फुलं करत होते अशी तीन चार वर्ष झाली एक्क्याऐंशी सालापासून सुरू झालं तर साधारण चौऱ्याऐंशी साली मला एक पत्र आलं की तुम्ही अशी फुलं करता तर ओडिसी नृत्य करणारे जे आहेत हो। प्रतिमा बेदी तर त्यांना तुम्हाला भेटायचंय तर मग म्हंटल मग पत्र आलं म्हणजे येऊ देत मग मा त्या माझ्याकडे दोनदा घरी आल्या पारल्याला आणि मला त्याने सांगितलं मला ते करून द्या साज मी काही पाहिलं नाही काही नाही तर मग त्याने एक आणून दिला मला जुना पुराणा मग त्याच्यानं ठरवून मग मी त्याच्यात तसं केला साज आणि त्याच्यात अशी फुलं असतात जास्त ऍस्टरची बरं आणि ह्याच प्रकारची बटन गुलाब असतात छोटे हो असं हो. करून फोटो माझ्याकडे आलाय पण आलाय का नाही माहित नाही बरं तर त्यांना मी पंधरा वर्ष हे साज पुरवले म्हणजे त्या जेव्हा गेल्या तेव्हा माझ्याकडे पंधरा साजांची ऑर्डर होती अरे तर <laughs> त्या नेहमी मला फोनवर की कि वासंत तुमचं खूप छान आहे मला फार आवडतं असं कुणी करून देत नाही म्हणजे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली अगदी बरोबर आहे तसंच मला वाटतं एकदा हॉस्पिटलचा पण एक किस्सा आहे तो काय आहे सांगता काय झालं माझ्या भावाची नात तिला माझ्याकडनं बुके गुण तिच्या तिची ज्यांनी डिलिव्हरी केली त्यांना द्यायचं होतं तर माझ्याकडनं छान खूप मोठा बुके करून गेले बाराशे पंधराशे रुपयाचा आणि ती घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये तर तिला आज जाऊ देणार म्हटलं का देत नाही तर ती म्हणली की अहो इथं खऱ्या फुलांना परवानगी नाही आहे मग तिने पटवून दिलं की तुम्ही हात लावून बघा खरी फुलं नाही आहे मला वाटतं आपण प्रेक्षकांना ती निशिगंधाची काळी दाखवूयात का प्रत्येकाला तुमच्या समोर आहे प्रत्येकाला आवडणारं हे फुल आहे मोहित करणार असं हे फुल आहे आणि ती जांडी ज्या पद्धतीने सुरेख तुम्ही केलेली नाही अगदी म्हणजे त्याला काही तोडच नाहीये आणि अशा प्रकारचा गुच्छ नेल्यानंतर कोणाला वाटेल की ही कृत्रिम फुलं आहेत ती खरीच वाटणार अर्थातच आई मला एक सांगा की हे सगळं करत असताना काय मनात विचार असतात म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक निसर्गातलं खरं फूल असेल किंवा ती वस्तू समोर खरी ठेवून ती करता तन्मय त्याने एकाग्र होऊन करता त्यावेळेस काय एक्झॅक्टली भाव काय असतात मला ते जाणून घ्यायचे जरा तुमच्याकडनं काय विचार असतो का काही डोक्यामध्ये कशा पद्धतीने का फक्त त्याच्यातच गुंतलेला असतात तुम्ही नाही खरं म्हणलं तर फूल करत असताना माझ्या डोक्यात काहीच विचारे ना म्हणजे एकही विचार मनात नाही फक्त फुलाचाच विचारतो आत काय चाललंय काय काय यदा काय झालं पार्ल्यात मी असे फुल करत बसले होते आणि आतमध्ये लोणी कडवत ठेवलं होतं तर मी फुलं करते आणि मी म्हणते काय बे कसला वास येतोय कसला वास येतोय चांगला वास येत नाही चांगला वास येत नाही म्हणजे जळका वास येतो तरी मला कळलं नाही लक्षात नाही इतकी मी त्याच्यात गर्क होते की ते तू सगळं खास झालं होतं <laughs> माझ्या हातामध्ये गुलमोहराचे हे फुल आहे आणि फुलांचा गुच्छ आहे आज याच ऋतूमध्ये आपण बहरलेली झाडं बघतो आणि खरं तर खूप सुखावतं आहे ही फुलं बघून आई अजिबात वाटत नाही असं वाटतंय की मी झाडावरनं तोडून आणलेली हे पांधी आपल्याला एक फोन आलेला आहे आई तो फोन आधी घेते मृणाल बोलत बोलतायत पुण्यावरनं हॅलो हा नमस्कार नमस्कार मला काकूंना विचारायचंय काकू मी मृणाल बोलतेय पुण्यावरनं <laughs> तुमच्याकडे काही फुलं शिकली आहे पण अजून बरीच शिकून व्हायची आहेत तर मोगऱ्याची जी कळी तुम्ही शिकवली होती आणि सोलावूड पासन करायची तर त्याच्यापासनं अजून खूप काय काय बनवता येतं तर ते जरा काकू तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं तर आ, फार छान होईल आणि तुम्ही केलेले ते नो हार वगैरे किंवा अंतरपाठ जो होता फुलांचा तो पण जर का सगळ्या प्रेक्षकांना दाखवता आला तर नक्कीच फायदा होईल नक्कीच मिळणार म्हणजे मोगऱ्याच्या कळीपासून आणखी वेगवेगळ्या काय काय केलेलं आहे आणि पासून आणखी बरंच काय काय तुम्ही केलेलं आहे ना आपण जितकं शक्य प्रेक्षकांना दाखवायचा प्रयत्न करू पण मोगऱ्याची कळी मला वाटतं आपण दाखवली होती मगाशी दाखवता येईल पुन्हा एकदा जवळून की किती नाजूक छोटीशी ही कळी आहे आम्ही प्रयत्न करतोय मंडळी जास्तीत जास्त जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं आपण एक हा किती नाजूक आणि सुंदर आहे आणि ह्याचा हार केल्यानंतर अजिबात ओळखायला येऊ शकत नाही की कृत्रिम कळी आहे आणि कृत्रिम हार जास्वंदाचा हार मला वाटतं मगाशी आपण स्क्रीनवर दाखवलेला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करूयात हा तर ह्याच्या दुर्वा पण मला तुम्ही बनवल्यात नाही दुर्वा पण सांगा हो काय कशा पद्धतीने दुर्वा साध्या क्रेप कागदाचे केले आहेत हां त्याची जुडी केली आणि मग हार जाचवांची जा फुला हरकी फुलं केली हो आणि ती मध्ये ओली अरे घालून आणि मला वाटतं गणपतीच्या दिवसांमध्ये जर असा हार आपण व्हायला तर तो अगदी सगळे संपूर्ण दिवस जो आहे तो ताजा दिसणार सगळे विचारतात की संध्याकाळी तुझे मलून कशी झालेले त्याला सांगायला लागतं की फुलं मी केलेली आहेत अरे वा आई मला सांगा प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर फुलासारखी इतकी सुंदर गोष्ट आहे त्याचा काय उपयोग वगैरे असे प्रश्न विचारून येत पण खरंच सांगा मला की तुमचा आनंद मिळणं तुमच्या तुमच्यासोबत आम्ही बघतोय ना आम्ही पण आनंदित होतोय हा मला वाटतं पण स्क्रीनवर आता मोगऱ्याचा फुलांचा हार पण बघतोय खूप सुंदर मग अशी जे दाखवलेले पांढरी हो त्या फुलांचा हार केला ही वाडी प्रकार आहे म्हणजे डोळा जेवणात घालतात तुलीला तर ते केलेलं होते पूर्ण फोटो नाही येतो हार मुगुट दंडातलं आणि मनगटातलं असं करून मी देत होते आणि अशा वाड्या पंचवीस ते तीस माझ्या अमेरिकेत गेल्या बर आणि ती ही मागणी त्या उर्मिला कुलकर्ण्यांनी सुरू केली आणि ती जी सुरू झाली ती आता कायमस्वरूपी स्वरूप किती सुंदर हे दिसतं बरोबर पट्टा अच्छा आणि तो नाजूक कितीही नाजूक तुम्ही बनवू शकता आणि किती जसा जशी ऑर्डर येईल जसं आहे आपल्याला सुषमा बोलतात विले पार्लर हॅलो हॅलो हा नमस्कार सुषमा महाशब्दे पार्लरून बोलते बोला तुम्हा दोघींना नमस्कार नमस्कार आपला प्रश्न विचारा सुना हो माझा असा प्रश्न आहे ही फुलं जरी हा ही फुलं जरी खोटी असली तरी ती अतिशय खरी वाटत आहेत त्यात oh. आईंच्या हाताचं कौतुक आहे कौशल्याचं कौतुक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला कुठलंही एखादं फुल निसर्गाचं बनवायचं असेल तर त्याच्यासाठी कुठलं मटेरियल वापरायचं म्हणजे कापडी वापरायचं क्रेप कागद वापरायचा किंवा डुप्लेक्स कागद वापरायचा हे कसं ठरवायचं बरोबर अगदी चांगला प्रश्न हो, आहे की फुलकडे फुलाकडे बघून तुम्ही मटेरियल ठरवता फुलाकडे बघून ठरवायला लागतं कि ते फुलाची पातळ किती आहे पाकळी बरं त्याचा रंग कसा आहे त्याप्रमाणे क्रेप वापरायचा का ड्युप्लेक्स वापरायचा का कापड वापरायचं हे आपण ठरवता हे जे आपल्या समोर दिसत फूल फुल तर ते ड्युप्लेक्स कागदाच आहे बर तर आता डुप्लेक्स कागद इतके सुंदर मिळतात की त्याच्यापासून कुठली पण फुलं करता येतात अरे लागतात ते पराग कशा येतात ते आपण ठरवायला लागतात आता ही बघा किती सुंदर है, फूल है, फूल वाटू शकत नाही की खोटी फुलं आहेत तर त्याला डुप्लेक्सच वापरतो आणि डुप्लेक्सचे रंग फार सुंदर असतात आता हे पान जे बनवलंय पान कापडाची केली कापडाची कापडाची केली बरं कापडाला पाठीमागून फेविकॉल लावायचं आणि वाळवायचं आणि त्याची पानं करायची आता हे जरबेरा फुल आहे हो हो तर ते डुप्लेक्सच आहे बरोबर पण पराग मात्र ते मधले हिरवे तयार केलेत हे हायड्रेंजिया जे फुल आहे बरं ते पण डुप्लेस कागद घेऊन केलंय हिमालयात मी एकदा फुल बघितलं त्याच्यावर आता केलंय फुल ते बरं या कागद मला मिळाला नव्हता खूप दिवस हाँ। हाँ। आता करून टाकलाय बरं आता ही जी फुलं दिसत आहेत ती घाणेरेची बारीक बारीक तुकडे मग अशी मी सांगितले हो, हो, हो। त्या तुकड्यापासून मी घाणेरेची फुलं केली आहे अरे आपण त्याची रंगसंगती कणेरी हे फुल मात्र मी रंगून केले पांढरा कागद गुलाबी रंगून असं इतका फिक्का मिळत नाही कागद हो तर तो गुलाबी डाय कलरमधन रंगून तसं केलं हे जे तुम्हाला दिसत आहेत हे एक जाड कागद मिळतो त्याच्यावर आकार काढून त्याला लॅमिनेट करून मग भिंतीवर लावलेत अच्छा हे पण प्रदेशात गेली वा हे पण बघ परदेशात गेले हा पण बघा हा आता दिसतंय आंतरपाठ माझ्या नातीच्या लग्नासाठी मी तयार केला बरं प्राजक्ताची फुलं मगाशी दाखवली ती प्राजक्ताची फुलं आणि मध्ये सुपारीची फुलं घातली कागदाचीच पूर्ण कागद आणि वरती जे दिसतंय ते हॅस्टरची आता दाखवली ते ऍस्टरची फुलं दाखवली तर हे आता बऱ्याच लग्नात मला मागणी येते की मी करून देत नाही हाच घेऊन जाते आणि आनंद देते तुमचा कारल्याचा वेल मात्र युनिक आहे म्हणजे तो आपण फुलं तरी आपण बघतो परंतु ही वेल जे आहेत ना हे दोन दिवसापूर्वीच मी परत कारण तोरण पण किती छान वाटत असेल आणि ते अगदी हुबेहूब आणि हा अंतरपाट अजिबात ओळखायला येत नाहीये की हा कृत्रिम फुलांचा आहे आणि त्याचे एक वेगळेच मग आता ही डिमांड वाढली असेल लग्न कार्य असेल मुख्य सांगायचं मी कुणाची मदत घेत नाही बर आणि मला एकटीला झेपेल तेवढंच मी करते अच्छा कारण मला असं माझ्यासारखं फुल झालेलं हवं लागतं बरं <laughs> मदत कोणाची करता मागणीप्रमाणे मला झेपेल एवढी मागणी कर अखंड मी दहा दहा तास बसून फुलं करू शकते खाली बसून मांडी घालून <laughs> आरामात करते <laughs> आणि मागणीप्रमाणे कर <laughs> तुमचा हा छंद जो आहे त्या छंदाला घरच्यांचा पण खूप मोठा पाठिंबा म्हणजे मिस्टरांपासून सांगता येईल <laughs> मला वाटतं तुम्ही मला मगाशी सांगितलं ट्रेनचा एक किस्सा सांगता येईल का हे मी मगाशी जे सोलावूड दाखवलं तर ते मुंबईत मिळायचं नाही तर ते आम्हाला कापायला शिकवलं होतं मला तर ते पण मी मुलींना मी ते पुरवत होते तर ते मुंबईत काही मिळायचं नाही तर आम्ही बेळगावला जायचो मी आणि माझे यजमान आणण्यासाठी अंड्यासाठी बरं आणि त्याच्या एवढ्या लाकडाच्या लाकडा असतात लांब लांब हलकी तळ्यातली वनस्पती तर ती अशी खूप एवढ्या मोळी अशी दोन हातात दोन घेऊन आम्ही रेल्वेतून जायचो आणि फर्स्ट क्लासमध्ये बसायचं एसी कम्पार्टमेंटमध्ये आणि लोक म्हणायचे लाकडाच्या मुळा घेऊन कोण आले माणूस <laughs> बर पण मग मी दाखवायची माझे फोटो दाखवायचे फुलं केली दाखवायची तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचं की ह्या लाकडापासून एवढी फुलं सुंदर होऊ शकतात असं कोणाला शंकाच वाटायची नाही मग मी करून दाखवायची फुले तेव्हाही माझ्या माझ्यापोती गराडा पडायचा की कशी फुलं करते वगैरे छंद म्हणून सुरू केलं पण ह्याचं खूप मोठं असं व्यावसायिक स्वरूप होईल किंवा करावं असं वाटलं कधी काही असे विचार आले म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून काही विचार केला बरोबर आहे आर्थिक दृष्टिकोनातून म्हणलं तर मी त्या दृष्टीने पाहिलंच नाही बरं माझा छंद आहे मग मला आर्थिक प्राप्ती व्हायला लागली आपोआपच व्हायला म्हणजे छंद जेव्हा पॅशन होतो तेव्हा त्यातनं काय काय निर्मिती होऊ शकते किंमत राहत नाही फुकट शिकवत नाही खूप तुम्ही आनंद दिला अग्नीमधे जे, जे शिकलो हो ते शिकलोच पण त्याच्या खूप आनंद आम्हाला मिळाला सुंदर फुलं निसर्गातली आम्ही अगदी अशी अनुभवली ती काय अगदी एका वाक्यामध्ये जातात आपल्याकडे वेळ कमी खूप बोलावंच वाटतंय तुमच्याशी काय सांगता येऊ शकतं तुमच्या या छंदाबद्दल काय सांगाल एका वाक्यामध्ये छंद म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी छंद हवाच बरोबर की आता माझ्यासारखी व्यक्ती तर मला घरात काहीही काम करावं लागत नाही तर मला दिवस कसा घालवा खायला उठेल ना मला वेळ <laughs> तर मला आता काय चोवीस तास पुरत नाहीत एवढा मला छान आनंद मिळतो नक्कीच आई तुम्ही आनंद घेता आज आम्हाला खूप आनंद दिला त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते मला आवडीने मला इथं बोलवलं माझी कला दाखवली त्याबद्दल मला खूप बरं वाटलं सखी सह्याद्री दूरदर्शनचे धन्यवाद धन्यवाद आई भेटूयात पुढच्या कार्यक्रमात